सावित्री नदीवरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेद पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी कुणी राजकीय दबाव आणून या कामाची निविदा प्रक्रिया लांबवत असेल तर ते चालणार नाही आजच निविदा प्रक्रिया पूर्ण करून आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा असे आदेश रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे जनता दरबार घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत सोमवारी अलिबागला आले होते त्यापूर्वी त्यांनी राजस्व सभागृहात आंबेद आणि अलिबाग तालुक्यातील सबरकुंड धरण यांच्या कामांचा आढावा घेतला यावेळी आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील उपस्थित होते रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेद पूल गेल्या तीन ते चार वर्षापासून नादुरुस्त झाला असून त्याच्या दुरुस्तीसाठी साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे मात्र तरीही हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे रायगड रत्नागिरीला जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये ना नाराजी पसरलेली आहे सोमवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले काम सुरू का होत नाही असा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांनी विचारला त्यावेळी दोन वेळा निविदा मागितल्या परंतु ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही तिसऱ्यांदा निविदा मागितल्यावर त्यावेळी दोन निविदा आल्या आज निविदा उघडली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यावेळी निविदा आज उघडा आठ दिवसात काम सुरू करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत आंबेद पुलाच्या कामाची निविदा पुढे ढकलली जात आहे याबाबत मला चौकशी लावावी लागेल वादावरून निविदा प्रक्रिया पुढे जात असेल तर ते चुकीचे आहे टेंडर प्रक्रिया रखडल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे जनतेची गैरसोय होत आहे आंबेद पूल बंद असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे पर्यायी सेवा म्हणून नदीतून रोरो सेवा सुरू केली आहे अवजड वाहने रो मधून जात आहेत मात्र एस टी बस नेली जात नाही यासाठी राज्य परिवहन रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात निर्णय घेऊन रोरोमधून एस टी बस सोडवण्याबाबत प्रयत्न करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर जनतेचे प्रश्न जाणून घ्यावे त्यासाठी पालकमंत्री आणि सगळे शासकीय अधिकारी त्यांच्यासमवेत आज जनता दरबार पार पडला अनेक लोक वैयक्तिक कामात घेऊन अडीअडचणी घेऊन आमच्यासमोर आलेले होते अनेकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि जी काही निवेदनं आलेली आहेत प्रकल्पाबाबतच्या काही शंका आलेल्या आहेत संदर्भात पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्याचा निर्णय देखील आजच्या जनता दरबारच्या बैठकीमध्ये झाला पण ओवरऑल आजचा जनता दरबार हा यशस्वी झाला